विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी नव्याने झेप घेणारे माजी पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आलाय. यामुळे एकंदरच अमळनेरच्या राजकारणात जळगाव जिल्ह्यातील वारे नक्कीच वेगाने वाढतील. अमळनेर विधानसभा मतदारसंघामधून विधानसभा लढण्यास साहेबराव पाटील इच्छुक आहेत. याबाबत काही दिवसांपासून मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र भाजपात अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी बरेच चेहरे इच्छुक आहेत. त्यांचा पण विचार भाजप हायकमांड करेल का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागू नये. दरम्यान आधार न्यूजने साहेबराव पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रवेशाबाबत होकार दिलाय. साहेब नमस्कार, मी जिल्हा आधार न्यूज जिल्हा प्रतिनिधी समाधान मर्याड बोलतोय. ते आपण उद्या भाजपात प्रवेश करणार आहात अशी बातमी आहे. हो हो. कुठं सर, मुंबईला आहे का? हो मुंबई. ओके ओके, फायनल आहे ना? हा फायनल आहे. गिरीश महाजन साहेब, नंतर चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री. अच्छा अच्छा, गिरीश महाजन, चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री. हो हो, गिरीश महाजन. ओके ओके, थँक्यू सर. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.